तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन आहे पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकमित्रांनो मी दिनेश देशमुखाच बारा जुलै दोन हजार तेवीस अचावश्यक कपाशी कपाशी या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल म्हणजे जर आपण पॅटर्न पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत कपाशी पिकाचे नियोजन केले तर आपण कोडो क्षेत्रामध्ये एकरी वीस ते पंचवीस क्विंटल त्याचबरोबर चांगली जमीन असेल म्हणजे कोडो जमीन आहे पण चांगली भारी जमीन असेल तर अशा ठिकाणी तीस क्विंटलपर्यंतसुद्धा एकरी उत्पादन घेऊ शकता बागायती क्षेत्रामध्ये जर आपण एक वर्ष कपाशीचे पीक ठेवले तर पंचवीस तीस चाळीस क्विंटलपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकता बागायती क्षेत्रामध्ये आपल्याला त्याला तार बांबून शेवटी बांधणे गरजेचे असते म्हणजेच पोळ्यानंतर आपल्याला कपाशी पिकाला बहाणे तार बांबूने बांधणे गरजेचे असते तार बांधणीने आपण कापूस केलं तर चाळीस पंचेस पन्नास क्विंटल च्या आसपाससुद्धा आपण जाऊ शकता अमृतपाडन पद्धतीमध्ये एवढे उत्पादन येण्याचे भरपूर सारे कारणं आहेत म्हणजेच आता पारंपरिक पद्धतीने जे शेती शेती करतात त्या शेतकऱ्यांना असं वाटते की एवढे उत्पादन शक्य आहे का अनेक शेतकऱ्यांचा असा समज असतो की आमचे पांढरे केस झालेले आहेत आम्ही आजपर्यंत शेती करालो पंचवीस तीस चाळीस वर्षाची शेती करालो पण करा करा एवढे उत्पादन आले नाही साहजिकच हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो तो बरोबरच आहे पण शेतकरी मित्रांनो आपल्याला हे लक्षात घेणे गरजेचे आहे का अमृतपॅटर्न पद्धतीचे नियोजन आणि पारंपरिक पद्धतीचे नियोजन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजेच उत्तर आणि दक्षिण पूर्व आणि पश्चिम असा फरक आहे यामुळे या, या पद्धतीमध्ये उत्पादन शक्य आहे कारण जे काय आपण पारंपरिक पद्धतीमध्ये नियोजन करतो त्यामध्ये एका झाडाला जे काही आपल्याला सांगितले जाते कंपनीकडून आपल्याला सांगितले जाते की एका झाडाला वीस पंचवीसपेक्षा अधिक फळफांद्या येत नाहीत पण पॅटर्न पद्धतीमध्ये एका झाडाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पन्नास पंचावन्न ते सत्तरपर्यंत फळफांद्या आपल्याला आपल्या शेतामध्ये बघायला मिळतात आणि जे शेतकरी सुरुवातीला पॅटर्न पद्धतीने नियोजन करतात त्यांच्या शेतात पहिल्या वर्षी चाळीस पंचेस पन्नासपर्यंत पळफाने बघायला मिळतात कारण एकाच वर्षात तर आपण ही पद्धत शिकू शकणार नाही आपल्यालासुद्धा अनुभव येण्यास वेळ लागेल आज आपण या व्हिडिओमध्ये एका फुटाच्या कपाशीला किती फळफांद्या लागायला पाहिजे याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथमांना सबस्क्राईब आणि शेअर करा जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीची माहिती नसेल तर आपण अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाचे फॉर्न व्यवस्थापन खत व्यवस्थापन व अंतराच्या व्यवस्थापनाची सखोल माहिती आपण घेऊ शकता आता बघू शकता एक कपाशीचे झाड आहे आणि हाईट एक सव्वा फूट आहे आणि हे ड्रिपोर आपण लागवड केलेली आहे पहिल्यांदा म्हणजे दहा वर्षामध्ये पहिल्यांदा आपण ड्रिपवर कपाशी पिकाची लागवड केलेली आहे कारण हे आपण नवीन क्षेत्र घेतलेलं आहे आणि इथं जर सकाळी जरी पाऊस पडला तरी सायंकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत पूर्ण वापसा होऊन जातो आणि याला पाणी हे अधिक लागते आहे मागच्या वर्षी आपण कोरडो कपाशी घेतली होती यावर्षी या शेतामध्ये या शे आपण ड्रीपची व्यवस्था करून बागायती ती याला प्लॉट करणार आहेत आता या झाडाची हाईट आपण बघू शकता एक ते दीड फूट आहे आणि याला आजपर्यंत म्हणजे एका फुटापर्यंत फळफांद्या किती असायला पाहिजे याची आपण माहिती घेऊया तर आता आपण खालपासून आता खाली जर आहे हे थोडं हाईट थोडी जास्त झाली कारण ड्रीपवर आपण जे जेव्हा कपाशी घेतो त्याची खालून थोडी हाईट वाढते चार पाच इंच त्याची खालून थोडी हाईट वाढते म्हणजे पहिली फांदी तीन चार पाच इंचापासून बघायला मिळते तर पहिली फांदी आता इथून स्टार्ट होईल याची तर शेतकरी मित्रांनो पहिली फळफांदी जी आहे आपण बघू शकता इथून इथून स्टार्ट होईल एक दोन तीन चार पाच सहा सात या साईडला एक आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस आणि हे साठ वीस म्हणजे जवळपास याला आजपर्यंत वीसपर्यंत फळफांदे आहेत आणि कमीत कमी म्हणजे जर आपलं झाड एक किंवा दीड फूट असेल तर एक किंवा दीड फुटामध्ये आपल्याला एका झाडाला कमीत कमी खालपासून ते दीड फुटापर्यंत पंधरा ते वीस फळफांद्या राहायला पाहिजेत आता शेतकरी मित्रांनो हे गणित सर्व फळफांद्यावर आहे म्हणजे जेवढ्या जास्त आपण फळफांद्या लावाल तेवढ्याच जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादन बघायला मिळेल आता कमी अंतर जर आपण लावले असेल तर अशा ठिकाणी फळफांद्या येणार नाहीत ना किंवा सुरुवातीला खत दिले असेल आपण लावताना तर फळफांद्या येणार नाहीत खत देत असताना आपण कुठल्याही प्रकारचं नत्रयुक्त खत दिलं म्हणजे डी ए पी दिलं अठरा अठरा दिलं किंवा युरिया दिलं तर अशा शेतामध्ये सुद्धा फळफांद्या जवळ येणार नाहीत आता बघू शकता वरच्या फळफांद्याचं अंतर एकदम कमी आहे आणि पहिल्या जे फळफांद्या आहेत मुख्य फळफांद्या कमीत कमी पाच ते सहा यायला पाहिजेत आणि साईडच्या वरच्या जे सिंपड येतात ते कमीत पंच कमी पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत यायला पाहिजेत तरच आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकते आता यामध्ये जर आपण खत जास्त असेल तर हे अंतर लांब पडते कुठल्याही प्रकारचं टॉनिक स्टिम्युलन टाकलं तर हे अंतर लांब पडते तर एका फुटामध्ये आपल्याला कमीत कमी एक ते दीड फुटामध्ये आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस फुट येणे गरजेचे आहे तरीसुद्धा या शेतामध्ये आपण बघू शकता खालून थोडी हाईट जास्त झालेली आहे कारण ड्रिपवर कपाशी ही जास्त वाढते स्प्रिंकलरच्या पाण्यात उलट बुडापासून आपल्याला फळपाद्या बघायला मिळतात आता अनेक शेतकऱ्यांना असं वाटेल का स्प्रिंकलर आणि ड्रिपच्या पाण्यामध्ये काय फरक आहे जेव्हा स्प्रिंकलरचे पाणी आपण देतो तेव्हा झाड एकदम एक एका साईडला कोणत्याही साईडला एका साईडला असं झुकते एका साईडला झुकते म्हणजे वरून पाणी पडल्यानंतर साईडला असं थोडंफार झुकते आणि झाड डायव्हर्ट झाल्यानंतर उभाट नाही वाढत झाडाची ग्रोथ ही हळू राहते आता याचंच उदाहरण जर मी दिलं असतं खालच्या शेतामध्ये स्प्रिंगलरचं आहे आणि इथं आपण ड्रिपवर दिलेलं आहे त्या प्लॉटची हाईट कमी आहे आणि या प्लॉटची हाईट थोडी जास्त झाली म्हणजे एकाच दिवसाची लागवड आहे पण हाईट आणि रिपवर थोडी जास्त झालेली आहे आता यामध्ये एक ते दीड फुटापर्यंत आपल्याला पंधरा ते वीस फळफांद्या येणे गरजेचे आहे आणि जसजसं कापूस आता उंच वाढेल तस तसं थोडं अंतर या फळफांद्यातलं जास्त येते म्हणजे तीन, तीन इंच अडीच तीन इंच येते किंवा चार इंच येते चार पाच इंच असेल तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन आपल्याला जो शेड्यूल आहे तो दोन तीन दिवसांना लेट करायचा आहे आणि जास्त मात्र खताची द्यायची नाही म्हणजे युरिया डी ए पी अठरा अठरा अशा प्रकारे खत आपल्याला द्यायचे नाही आता आपल्याला कंपनी जेव्हा सांगते की एका की एका झाडाला ज़ड़ा आता वेगळ्या प्रकारच्या कंपन्या त्यांनी वेगळ्या प्रकारच्या कंपन्या असं सांगतात की कपाशीच्या झाडाला वीस पंचवीस किंवा तीसपेक्षा अधिक फळफांद्या येत नाही पंचवीसपेक्षा कुठलीही कंपनी सांगत नाही पण जनरल जे ग्राउंड लेवलचे अधिकारी असतात ते सांगतात तीसपर्यंत येतात पण कपाशीची जी कंपनी आहे ते कधीही बावीस पंचवीसच्या पेक्षा अधिक फळफांद्या सांगत नाहीत पण आपल्या पद्धतीमध्ये एका झाडाला आपण सत्तरपर्यंत फळफांद्या नेलेल्या आहेत फक्तही एक टेक्नॉलॉजीची जादू आहे टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपण याच्या फळफांद्या वाढू शकतो जेवढ्या फळफांद्या वाढल्या तेवढे अधिक उत्पादन आपल्याला बघायला मिळते जितके मित्रांनो आजचा महत्त्वाचा विषय होता की कपाशीला सुरुवातीला एक ते दीड फूट असताना फळफांद्या ह्या पंधरा ते वीस असणे गरजेचे आहे जर आपल्या फळफांद्याचं अंतर लांब पडत असेल किंवा खालून जास्त उभाट वाढत असेल तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन आपण लेट करा म्हणजे शेड्यूलप्रमाणे जे आहे ते त्याचा दोन ते ती तीन दिवसांना लेट करा आणि वाढत नसेल तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन हे लवकर करा सुरुवातीला एका महिन्याची पलाटी असते तेव्हा एका फुटापर्यंत असायला पाहिजेत त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल तर खत पंचवीस दिवसाला द्या आणि जास्त हाईट असेल तर तीस ते पस्तीस दिवसाला द्या तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामपूर पॅटर्न यूट्यूबच्या नमस्कार